कृषेत हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या शतकोत्तर रुपये महोत्सवानिमित्त तब्बल 1970 किलो मोदकाचा चॉकलेट केक साकारण्यात आलाय. या केकची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली असून त्याबाबतचे प्रमाणपत्र पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आलंय. सातारा रस्त्यावरील पद्मावती येथील अण्णाभाऊ साठे सभागृहाच्या कलादालनात हा विक्रम करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, हेमंत रासने, महेश सूर्यवंशी, सुनील रासने, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे ऑफिशियल स्वप्नील डांगरीकर, केक साकारणारे मार्गदर्शक धर्मनाथ गायकवाड, अक्षय मोरे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे स्वप्नील डांगरीकर म्हणाले, पुण्यामध्ये साकारलेल्या या मोदकाच्या केकचा विक्रम झाला असून हा नवा विक्रम आहे. यापूर्वी सन 2009 मध्ये 1041 किलोचा केक स्पेनमध्ये साकारण्यात आला होता. हा रेकॉर्ड होता लार्जेस्ट ट्रफल केक. तर ह्याच्या आधीचा जो रेकॉर्ड होता तो 1041 किलोचा केक होता जो स्पेनमध्ये 2009 साली बनवलेला. सो त्यानंतर हा रेकॉर्ड कोणी अटेम्प्ट केला नव्हता किंवा कोणी ब्रेक पण केलेला नव्हता. तर आज आणि काल या दोन दिवसांमध्ये मी हे सगळं व्हेरीफाय केलं आहे. इथे श्रीमंत दगडूशेठ ट्रस्ट आणि द केक हाऊस आणि मिस्टर गायकवाड यांनी सगळ्यांनी मिळून हा जो केक बनवलेला आहे तो 1970 किलोचा आहे. अँड दॅट इज वाय हा एक नवीन रेकॉर्ड क्रिएट झालेला आहे.